नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं तनुजा व्लॉग्समध्ये खूप सारे स्वागत आहे. आणि आज अजून एक मी भन्नाट व्हिडिओ घेऊन येत आहे. आज आम्ही असंच फिरत फिरत आलो आहे आणि एका ठिकाणी चाललो आहे. तिथं काय तुम्हाला गंमत पाहायला मिळेल लवकरच बघूया. म्हणजे व्हिडिओ तुम्ही ब्लॉगिंग तुम्ही मिस करत असाल तर स्माइली कमेंटमध्ये स्माइली नक्की सेंड करा. आणि खाली होते सिनी. तिथे मी दररोज इकडे बेळगावत होते ना, मग तिथे विचारलं आज सुट्टी असते मला, आज यायचं कल सांगायचं आणि आज यायचं म्हणून करलो मी. आणि तुम्ही कल गेले असेल तुम्ही किती इथल्या लोकांना विचारलो कुठे गेले म्हणून, मग तिने सांगितलं नाही तेव्हा ते गेल्यात बघा तिथे जा म्हटल्याने. कल आता खाली काय हा ते कोल्याच्या तिथे तर रोज बघलो मी तुम्हाला. आज वेळ भेटला घेऊस एवढीच बकरी एवढीच. ते बाबा कुठे गेले? हे पान आणायला गेले तर लास पावसात कसं करत त्याची येतच पाऊस लागणार लागतंय की जरा जरा लागतो तसं नाही करणं लागतंय इकडे लागणार आहे वरच काय करणार बाई आमचा जन्म इकडे. तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठं आले आहोत. काल मी यांची वाट बघत होते तिथे खालती, त्यांनी राहिले होते शेतातच राहिले होते आणि पावसाचं वगैरे वातावरण झालेलं त्यामुळे त्यांनी जागा चेंज केलेली आहे. आणि इथं आता खडी हे खडकावरती आलेले आहे कारण इथं जास्त पाऊस नसतो आणि पाणीही साठवण होत नाही, त्यामुळे त्यांनी इथं आले आहेत. आणि आता त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि लवकरच तिथं बकरी पण आहे ते पण बघून आपण सगळं त्यांचं हे बघून जाऊया. आई नाव सांगा तुमचं. केम्पोवा. पूर्ण नाव असं सांगा की. आणि अप्पा केम्पोवा प्रभूर. आणि कुठल्या गावचे? राजगुळी. राजगुळीची. तुम्ही इथं काय कसं काय राहू येऊन राहिलाय? बकरी. बकरी म्हणजे तुमच्या गावात हे नसतंय? नसतंय की. म्हणजे आमच्याच इकडे असं जागे जागे जाऊन का राहताय तुम्ही? हेच की बसवायला. बसवायला म्हणजे काय असते ती प्रोसेस? म्हणजे काय बसवायला म्हणजे कसं ते मला माहित नाही. खत पडतंय म्हणजे शेताचं बकरी बसते आम्ही. म्हणजे दुसऱ्या शेतात ते खत पाहिजे म्हणून बसवायचं. आणि मग त्यासन चारा वगैरे कुठून आणते? डोंगरावर शेतावर. आणि तुम्ही इथलं कसं संसार तुमचा? एवढ्याच याच्यात कसं करताय? घरात आहे कर. आता तुम्ही राहुल अशी तेवढं सगळं मग कसं करते ऍडजस्ट करते म्हणलो? आणि पावसात वगैरे आणि आता कल परवा पाऊस पडला की कसं केलं की असंच असंच. आणि ते ह्याच्यात पाणी येत नाही? येत आहे की बघ असंच येऊ. आणि स्वयंपाक तेन तुमचा असंच सगळं एवढं याच्यावरच दररोज सगळ्या चुलीवर स्वयंपाक स्वयंपाक. आणि तुम्ही काय काय काम करते? पिल्लं गोड लाकडं धुणं कुठे तिथे पाणी कुठलं आहे की पाणी कुठलं आहे तर जाणार. म्हणजे पाणी असेल तिथून जाऊन आणायचं जाणायचं. आणि स्वयंपाक हे सगळं सर करूसाठी ना सगळं ते वापरायचं. बकऱ्या जाता. बकऱ्या जाता म्हणजे चरायला. हा हा घेऊन असं फिरून घेऊन यायचं. पुरुष गावाला जात बाजाला जात म्हणून आम्ही बी जात. अरे वा छान छान. बघा
यांनी किती एवढ्याशा खोपटात सगळा संसार मांडला आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांचं सुरू आहे। छान अशी माहिती मिळाली आहे आपल्याला। आता अजून नाही तिथं आजूबाजूला, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। चला अरे चहा नको, चहा पिऊन आलो। हाय माहितीस काय केलं आहेस आज? भाजी कशी केली आहेस? भाजी कसली केली आहेस? भाजी हे वांगे। वांग मला आवडत नाही, आवडत नाही। नाव सांगा काय तुमचं? सुशीला। पूर्ण नाव सांगा? पूर्ण सुशीला। म्हणजे नवऱ्याचं बी नाव सांगा आणि आडनाव बी सांगा। आणि आडनाव दूध म्हणजे त्यांचं वेगळं तुमचं वेगळं? हा। कुठल्या गावचे तुम्ही? कसं तुमचा संसार सुरू आहे ते? कसं काय की करा करा, आई स्वयंपाक करत आहेत छान पद्धतीने। पाणी हे हे रबर 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 आमटीला फोडणी दिलेली आहे। दिवसभरात एकदम रात्रीच बी भाकरी करला की रात्रीच? रात्री करत नाही, म्हणजे सकाळचं करतेशी ते रात्री खातेशी। आणि काय काय काम करतेशी अजून? काट्यात एक नाही होय। तुम्ही? आम्ही बी की। आणि हे असं काय म्हणलो विचारलो बघा, हे ठेवा तिकडे बसव। बसलोय का? काय काय करते तिथे? हे पोरगा तिकडी हे देवाला जत्रा आहे गुड कितीला गेले आणि बकऱ्याला जाणार। आणि तुम्हाला पोरं किती? पोरं दोन आहे। मुलगी आहे? मुलगी? मुलगी नाही। मुलगी नाही। तुम्ही? आम्ही दोघ जण। दोघ जण संपल्यावर इथंच हे गाडी संपले रे इथंच याला तिकडे तिथे होते। मी दररोज बघी तुम्हाला बकरी बघवायला। चला बकरी बघवायला आता आम्ही। कुठल्या गावचे? इकडे काय करू चालायची? पळूस पळूस। हे तुमचं बकरं? सांग नाव 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 हे सरी। हा सांगत याच नाव काय? टगर। टगर उठ रे, ए उठ उठ, त्यास का नाय? अरे हो हो मारेल बाई। आईला कसलं हाय रे बाबा। हे हो 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 गेलो पण। आणि आणि कुठे तेवढेच? मरी रे टगर मरी भारी आहे भारी आहे। दर विघ्नेश तुला घेऊन जाऊया, घेऊन जाऊया चला। दोन टगरू सण टगरू
कुरी सनुमरी सागरला मराठी येत नाही, तो कन्नड मध्ये बोलतोय आणि मी मराठी मध्ये बोलते, मला कन्नड येत नाही, आमचं कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही आहे, तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की बोलायचा. आणि काय सांगतो तुम्ही, मारत नाहीत नव्हे मारणार काय जाते काय कळे ना. आणि ती ते वरती आहे ते टगुर, टगुर सगळ्याच ना, म्हणजे ती जात टगुर, टगुर ही जात. ते बाबा कुठे गेले ते आम्हाला जास्त माहिती सांग, कुठे गेले बाबा? हाक मारा घेऊन देत आले तिकडे आहेत, तिथं पाला आणायसाठी पण ते बाबा गेले आहेत, आपण बघू शकतो. आणि हे आता बकरी त्यांची बसलेली आहे तिथं शेतामध्ये, आणि त्यांची विष्ठा पडते, त्याचं खत होतं म्हणून असं शेतामध्ये बसलं जातं. खूप छान पद्धतीनं बकरी आहेत सगळी, बघू शकता. हाय बरोबर 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 झोपलेली आहेत सगळी. आम्ही सकाळ सकाळी आलेलो आहोत त्यामुळे थोडस हे बघा दूध पिते. अरे वा, अरे थांबा की गेलंच पण घाबरत आहेत ती मला. थांब थांब, कुठे पडतेस कुठे पडतेस, सोड सोड. हे तुम्हाला येऊन बडीतील ती टगुर, टगुर जात आहे ती टगुर. हे बघा, अरे थांबा थांबा, मी काय करत नाही तुम्हाला. कुठलं येतं इकडे इकडे बोलून, कोणच येणार, सगळी सुस्ती पडल्यात झोपलेत. कसली जात आहे रे बाप, किती आईत येणारू, किती जात रे, किती दराबून जात रे, किती आहेत, किती किती आहेत, 1200. त्यांची घोडे पण आहेत तीन चार घोडे, म्हणजे घोडे घोड्याची जात नाही आहे ती, त्याला दुसरी जात म्हणतात, ती पण आहे. आपण आता बघूया, नाही नाही बकरं नव्हे ते घोडा आहे. ए रेगडी मारताय, नाही ना पाठीमागे जायचं नाही. लावत लाव कि बा हात, हा अरे हात लावायचं असते, हा सोडलं नाही बांधलं आहे ते. हो हो कुठल्या कुठल्या जाती आहेत, कुठे किती बकरे आहेत तिथं, हा 5000 आहेत. आणि हे काय कुठली कुठली जात आहे तुमच्याकडे, पांढर
सोड सोड मारते बघ, दोन दिवसाचं आहे ते। अरे रे उठ बाजू मारते रे ते, नाही मारणार तुझ्या पिल्लाला तर किती वाजता जातो ना। ये काय तिकडे नको, आम्ही तुझं एक तिकडून जाऊ पांढर देवा म्हणा म्हणतस ना, आम्हाला देवा म्हण एक तुमचे नाव सांगा पहिला। बिराप्पा। बिराप्पा बिराप्पा कला पकरू बरो। आणि तुम्ही ओ बाबा ते अडवापा मालू खुर बरो। अडवापा मालू खुर बरो। हा हा मराठीत कन्नड मध्ये बोलला तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मराठी कळतंय। कळतंय सगळं कळतंय, बोलतोय बोलताय बी ना। तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जाते ही बकरी? हा ही की पांढऱ्या काळा हीच आहेत, शेळवा शेळी। हा आणि तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही राजगोड। हा मग इकडे येऊन काय राहताय? इथंच राहता खाई खाई, म्हणजे असं फिरत राहायचं फिरत वर्षभर फिरत। पावसाळ्यात पण असंच असतं तुमचं? डोंगराकडे जातो। हा मग तिथं पाऊस नसतो तिकडे जास्त, कमी असतं म्हणून तिकडे जात आहे। मग ही बकऱ्यांची निगा त्यांना कशी राखायची? कसं करायचं म्हणजे काय काय असतं यांचं? बकरी सोडायचं, जाऊन आणायचं, ह्याच्यात घालायचं, पाजवायचं। हा आणि हे विकताय तुम्ही असं? नाही नाही मग नंतर यांचं काय तुम्हाला काय फायदा? तेवढंच। आणि मग लोकरी वगैरे काढत नाही त्यांचे केस वगैरे काढून? किंमत नाही म्हणजे 5 रुपये किलो आहे ते। 5 रुपये किलो, एवढं कमी? एवढं कमी। हा ठीक आहे। आणि दूध वगैरे यांचं? दूध नाही कुठे देत नाही सा, म्हणजे यांच्या पिल्लांनाच होत आहे ते सगळं? काय तर कोणतं माईला तर देत होत सर, खायला प्यायला तर तसं देत आहे, इकत काही देत नाही। ठीक आहे ठीक आहे, खूप छान अशी माहिती मिळाली त्यांच्याकडून। ठीक आहे थँक्यू। चला ते हा त्या खाली चला, छान छान पाठी तर बघा युट्यूबवर ते बघू उद्यांदा परवा। हा इथं ठेचा करत आहेत देवट आहेत मिरच्या या। हळूहळू चुलीवरचं जेवणच भारी लागतंय का नाही? जाता वेळ झाला, चहा नको घ्या। चला आम्ही निघालो आणि येतो घ्या, इथेच असतोय मी या शेताकडे पिताकडे येत राहतो मी। चला आता इथं खूप छान माहिती मिळाली, खूप भारी वाटलं यांना भेटून, बकऱ्यांमध्ये खूप आनंद मिळाला, छान असं त्यांनी सगळं हे केलं आहे, त्यांचं पालन पोषण कसं करायचं सगळं तुम्ही सांगितलं, त्यांनी खूप छान पद्धतीने आपला दररोजचा हे बाई दमला दमा बोलतो। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि खरोखर तुम्ही माझ्या ब्लॉगना मिस करत असाल, म्हणजे लवकर जमत नाही आहे मला ब्लॉगिंग टाकायला, आता बिझी थोडं शेड्यूल झाल्यामुळे, तरी पण तुम्ही मिस करत असाल तर एक स्माईली मला जरूर कमेंटमध्ये पाहिजे तुमच्याकडून। आणि खूप छान यांचं जीवन आहे, खूप छान स्ट्रगल आहे त्यांचा, तो आपण आता पाहिलो। आणि हा ब्लॉग मी इथं संपवते कारण कामं भरपूर आहेत, आणि असंच तुमच्यासाठी एक खास भन्नाट व्हिडिओ करण्यासाठी मी आली होती। चला तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, लवकरात लवकर ब्लॉग करून अपलोड करण्याचा प्रयत्न करत राहील। चलो बाय, भेटूया, बाय करा रे, बाय करा विघ्नेश। Bye 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 bye।
बाय 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 सच खूप बाय करी गाडी आणलोय मी गाडी काकांना सोडायसाठी आलेलो इकडं त्यामुळे म्हटलं की इथं कुरुबर पण दिसत आहेत त्यांचं पण एक ब्लॉग होऊन जाईल सर्व मुलांना ब्लॉग सुरू आहे ना व्हिडिओ काय केलं शी काय करायचं तुमचा व्हिडिओ करणार फोटो काढणार आहे फोटो सायकल मारताला जाऊन दे किती वर्ष झाली सायकल आहे मी बरेच वर्ष क्या होतो दरी त्यावेळेस अरे वा सावकाश जाता